श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, अगदीच 5 दिवसांवरती श्रावण आलेला आहे आणि श्रावण म्हटलं की महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना. कारण का? तर हा महिना पवित्र असतो, भगवान शिवजींची सेवा करण्याचा महिना असतोच असतो, पण त्याचबरोबर सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या म्हणजे आपले जे अलंकार असतात तर त्या श्रावणामध्ये घालतात. आता बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या ऑफिसला जातात, जॉब करतात, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना करता येत नाही. तरीसुद्धा श्रावण महिन्याचं महत्त्व असं आहे की तुम्ही या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या पायामध्ये जोडवी, पैंजण, नाकामध्ये नथ असेल, डोक्यावरती टिकली, कपाळावरती टिकली असेल, कानातले असतील, तर या नॉर्मल गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण घालायला हव्यात. आणि व्यवस्थितरित्या, म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या काही वस्तू असतील ना तेवढ्या तुम्ही एक एक करून या श्रावणामध्ये घालून टाकायच्या आहेत. आणि या का घालतात तर यांना असंच म्हणजे असंच मेकअप करायचा फिरायचं असं अजिबात नाही आहे, तर याला काहीतरी शास्त्रीय कारणं आहेतच, पण धार्मिकदृष्ट्यासुद्धा यांना महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घालत असतो. आता श्रावण आला म्हटल्यावर आपल्याला लगेच आठवतात त्या हिरव्या बांगड्या असतील किंवा मग बाकीच्या सुद्धा गोष्टी असतील, आपलं कुंकू असेल किंवा लिपस्टिक असेल, सिंदूर असेल, या सर्वच गोष्टी आपल्याकडे असायला हवेत आणि त्या स्त्रीने ते आपले अलंकार आहेत आणि ते आपण घालायलाच हवेत. पण सध्या शक्य होत नाही तर हरकत नाही, पण किमान श्रावणामध्ये तरी आपण घालू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्रावणामध्ये आपण आपल्या नणंदेला एक वस्तू गिफ्ट द्यायची आहे, म्हणजे नणंदेने भाऊजाईला देऊ शकता किंवा भाऊजाईने नणंदेला देऊ शकता. तर आता कोणती महत्त्वाची अशी भेटवस्तू आहे की जी श्रावणामध्ये नणंदेने किंवा मग भाऊजाईने नणंदेला द्यायलाच हवी, ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही वस्तू नक्की तुमची नणंद जिथे कुठे असेल तर तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा, बऱ्याच जणांच्या नणंदा ज्या आहेत त्या काही जवळ नसतात किंवा भेटत नसतात, पण श्रावण महिना असा आहे की आपण त्या श्रावण महिन्यामध्ये बघा, रक्षाबंधन येतं, नागपंचमी येते, भरपूर असे सण येतात की ज्यावेळी आपण माहेरी जात असतो किंवा नणंदा त्यांच्या माहेरी येत असतात आणि त्याच्यामुळे गाठीभेटीसुद्धा होत असतात. तर ह्या गाठीभेटी जेव्हा होतील तेव्हाच तुम्ही ही भेटवस्तू देऊ शकता. शक्य नसेल तर तुम्ही कुरिअर करू शकता, शक्य नसेल तर तुम्ही पैसे देऊन टाकू शकता, पण ही भेटवस्तू नक्की श्रावणामध्ये महिलांनी नणंदेला द्यायची आहे. तर बघा, श्रावणामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे बांगड्या. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण हिरवी साडी आपल्याकडे असावी, हिरव्या बांगड्या आपल्याकडे असाव्या किंवा मग सिंदूर आपल्याकडे असावा, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या असाव्यात आणि आपण त्या परिधानसुद्धा करायला हव्यात. जेव्हा श्रावणी सोमवारचं आपण व्रत करतो तेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी किंवा मग हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. कारण का? की भगवान शिवजींना हिरवा रंग अतिशय प्रिय आहे आणि हा जो महिना असतो श्रावण महिन्यामध्ये बघा सगळीकडे हिरवळ असते आणि त्या कारणामुळे आपण शिवजींची जेव्हा पूजा करतो तर ती पूजा करत असताना आपण शृंगार करूनच केली पाहिजे असं सुद्धा म्हटलं जातं. तर जेवढ्या शृंगाराच्या वस्तू तुमच्याकडे असतील त्या वस्तू घालूनच आपण शिवजींची सोमवारच्या दिवशी पूजा करायला हवी, शक्य असेल तर. शक्य नसेल तर हरकत नाही, पण मग आपण सेवा करत आहोत, पूजा करत आहोत तर काय हरकत आहे, आपण थोडंसं आपल्यासाठी सुद्धा केलं तर. कारण बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सकारात्मकतेचं प्रतीक आहे, त्या आपल्या शरीरासाठी महत्त्वाच्या असतात आणि आपण या सर्व गोष्टी जर केल्यात तर नक्कीच आपली ग्रहस्थिती सुधारते. शुक्रग्रह, गुरुग्रह हे सुद्धा आपले बळकट होत असतात. तर नणंदेला आपल्याला काय द्यायचं आहे? बांगड्या. तर त्या कधी द्यायच्या आहे? श्रावणामध्ये. तुम्ही कधीही या बांगड्या आपल्या नणंदेला देऊ शकता. आणि बांगड्या कोणत्या द्यायच्या? तर बांगड्या देताना नेहमी काचेच्याच द्याव्यात. कारण बाजारामध्ये जरी प्लास्टिकच्या बांगड्या उपलब्ध असतील किंवा इतर कुठल्याही डिझाईन्सच्या बांगड्या उपलब्ध असतील तरीसुद्धा लग्नावेळी वधूच्या हातामध्ये आपल्याला बांगड्या ज्या दिसतात त्या वज्रचुडाच असतो. म्हणजे लग्नामध्ये सुद्धा हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्यांना सौभाग्याचा अलंकार मानलं जातो. तो चुडा हिरव्या किंवा मग पोपटी रंगाचा असतो, काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्या हातात जर घातल्या तर आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा तेज राहतं. दात दुखणं असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होणं असेल यावर या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. याशिवाय बोबडेपणा, तोत्रेपणा असेल तरी सुद्धा बांगड्यांचा उपयोग होतो असं म्हटलं जातं. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक तर दिसतातच, त्याचबरोबर त्या सुसंस्कृत वाटतात आणि त्यांची सुंदरता सुद्धा त्याच्यामुळे वाढत असते. आणि या कारणामुळे आपलं रिलेशन चांगलं व्हावं, म्हणजे नणंद भाऊजाईचं नातं चांगलं व्हावं, आणि त्याच्यासाठी आपण ह्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्या नणंदेला श्रावण महिन्यामध्ये घालायला द्यायच्या असतात. आणि बघा, बांगड्यांचे सुद्धा काही नियम आहेत की बांगडी ही
फक्त आपल्याला दिसायला बांगडी दिसत असली तरीसुद्धा ती इतकी महत्त्वाची आहे की ती कधी आपण कुणाला देऊ नये म्हणजे कसं की आपण जी बांगडी घालत आहोत आपल्या स्वतःच्या हातामध्ये तर त्या बांगड्या आपण काढून कुणाला देऊ नये. तुम्ही जर तुमच्या नणंदेला किंवा इतरही कोणत्या सुवासिनीला किंवा इतरही कोणाला आपल्या मैत्रिणींमध्ये सुद्धा बांगड्या देत असाल एखादीला आपल्या बांगड्या आवडल्या तर आपल्या हातातल्या काढून देऊ नका. त्यांना नवीन तशाच प्रकारच्या ज्या बांगड्या आहेत त्या आपण घेऊन देऊ शकतो किंवा मग आपल्याकडे अशा बांगड्या असतील की ज्या आपण वापरलेल्या नाहीत आणि त्या त्यांना पाहिजे आहे तर आपण देऊ शकतो. पण आपण आपल्या घातलेल्या ज्या बांगड्या आहेत तर त्या लगेचच कुणाला देऊ नये कारण त्याच्यामुळे त्या व्यक्तींच्या समस्यासुद्धा वाढत असतात. बांगडी हा असा अलंकार आहे ज्यामुळे स्त्रिया सुंदर तर दिसतातच पण सध्याच्या काळामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा बघतो आपण की महिलांमध्ये कमजोरी येते, शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतो, लवकर थकवा येतो, गंभीर आजार होत असल्याचंही समोर येतो. पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या. पूर्वीच्या महिलांचं खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी खूप उपयुक्त ठरायचे. महिलांना शक्ती देण्याचं काम सोन्या चांदीचे दागिने सुद्धा करतात. हातांची हाडे मजबूत करण्यासाठी सोन्या चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण सामावले जातात. तर तुम्ही काचेच्या बांगड्या देऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांना नवीन नवीन डिझाईनच्या वगैरे वेगळ्या बांगड्या घालायच्या असतात तर तू तसं वाटत असेल तर तसं द्या. पण हिरव्या काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला द्यायच्याच आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही वाटलंच तर हे ह्या पण बांगड्या द्या आणि डिझाईन्सच्या काही बांगड्या हव्या असतील तर त्यासुद्धा देऊ शकतात. ह्या धातूंचं किंवा ह्या काचेचं जेव्हा घर्षण शरीरावरती होतं तर महिलांचं दीर्घायुष्य वाढतं. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की पतीचं दीर्घायुष्यसुद्धा वाढतं. तर या कारणामुळे आपण नणंदेला बांगड्या घालायच्या असतात आणि नणंदेनेसुद्धा भाऊजाईला म्हणजे तिच्या भावाचं आयुष्य वाढावं म्हणून नणंदेनेसुद्धा भाऊजाईला या दिवसांमध्ये श्रावण महिन्यामध्ये कधीही बांगड्या भरायच्या असतात. बांगड्या भरण्याची प्रथा जी आहे ती तसं पाहिलं तर खूप पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणजे अगदी घरामध्ये डिलिव्हरी झालेली असेल, घरामध्ये लग्न असेल, या कालावधीमध्ये सुद्धा आपण बायकांना सुवासिनींना बोलवून बांगड्या भरत असतो. तर हे एक अत्यंत शुभ काम मानलं जातं. आपल्या पूर्वापार बायका ज्या आहेत त्या हे करतात आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये आपल्या नणंदेना किंवा मग नणंदेने भाऊजाईला बांगड्या नक्की भराव्यात. आणि त्याचबरोबर बघा घरामध्ये जेव्हा बांगड्यांचा आवाज येतो तर त्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळे महिलांनी बांगड्या घालणं सुद्धा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी बांगड्यांचा आवाज राहतो तर त्या ठिकाणी देवी देवतांची सुद्धा विशेष कृपा असते. अशा घरामध्ये शांती असते, सुख समृद्धी असते. आणि बांगड्या घालण्याचे सुद्धा नियम आहेत की जेव्हा तुम्ही बांगड्या घालत असता तर तेव्हा एका हातामध्ये एक बांगडी घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये दोन घालाव्यात असं म्हटलं जातं. म्हणजे एका हातामध्ये 6, एका हातामध्ये 7 किंवा एका हातामध्ये 12, एका हातामध्ये 13 अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या भरताना अशा पद्धतीने भरा. आणि हिरव्या रंगामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग येतात. म्हणजे थोडासा फिकट हिरवा येतो किंवा पोपटी येतो तर अशा रंगाच्या सुद्धा बांगड्या तुम्ही भरून देऊ शकता. असं काही नाही की तुम्ही त्याच बांगड्या म्हणजे एकदम हिरव्या असतात त्याच बांगड्या भरवा. पण हिरवा रंग जो आहे तो असायला हवा आणि काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या असायलाच हव्यात. प्लास्टिक असेल, लोखंड असेल तर अशा प्रकारच्या बांगड्या कुणी कुणाला गिफ्ट म्हणून पण देऊ नये किंवा भरूसुद्धा नये. तर अशा पद्धतीने श्रावण जोपर्यंत आहे संपेपर्यंत आपण कधीही आपल्या नणंदेला किंवा भाऊजाईला बांगड्या भराव्यात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.